मेडिटेटिव काय केलं एक फर्स्ट प्रायोरिटी म्हणून तयार केला. इलेमेंट क्लासिफिकेशन मध्ये सर्वात इंपॉर्टेंट स्टेप म्हणजे कोणाची मेडिटेटिव. मेडिटेटिव काय केलं तर ॲटोमिक नंबर्स सर्वात इंपॉर्टेंट कोणाला दिलं ॲटोमिक मासला. ॲटोमिक मासला काय केलं त्याने इलेमेंटची इन्क्लुजिव मॉडेलने अरेंजमेंट केली. त्याने काय सर्वात जास्त उद्देश ठेवला तर फिजिकल प्रॉपर्टी आणि केमिकल प्रॉपर्टी. इलेमेंटच्या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीच्या बेसवरती त्याने पिरियॉडिक टेबल तयार केला. सर्वात पहिला पिरियॉडिक टेबल तयार केला असेल तर मेंडेलियन. त्यावेळेस 63 इलेमेंट होते. किती इलेमेंट होते? 63 इलेमेंटची त्याने अरेंजमेंट केली ॲटोमिक मासनुसार. कशानुसार? ॲटोमिक मासनुसार. कुठल्या बेसिसवरती? फिजिकल प्रॉपर्टी आणि केमिकल प्रॉपर्टी. काय फिजिकल प्रॉपर्टी जर बघितलं तर मेल्टिंग पॉईंट असतं, डेन्सिटी असतं, यानुसार त्याने काय केलं अरेंजमेंट केली. हायड्राइड्स असतील, ऑक्साईड असतील, याची अरेंजमेंट केली. बरोबर. सर्वात इम्पॉर्टंट कसं दिलं? ॲटोमिक मासला. म्हणून त्याचं पिरियडिक लॉ आहे द इलेमेंट्स आर पिरियडिक फंक्शन ऑफ देअर ॲटोमिक मासेस. द इलेमेंट्स आर पिरियडिक फंक्शन ऑफ देअर ॲटोमिक मासेस. आलं लक्षात? आता मेंडेलियनचा लॉ. मेंडेलियनने काय केलं तर सगळ्यात पहिल्यांदा इलिमेंटचं क्लासिफिकेशन केलं. क्लासिफिकेशनची सर्वात इम्पॉर्टंट स्टेप म्हणजे मेंडेलियनचा पिरियडिक टेबल. किती इलिमेंट होते त्यावेळेस? 63 इलिमेंट होते. 63 इलिमेंटची अरेंजमेंट केली. कुठल्या बेसिसवरती? फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टी ऑफ दी इलिमेंट. कळालं प्रत्येकाला? आता पिरियडिक लॉ पहा. आता त्याने पिरियडिक लॉ तयार केला. त्या पिरियडिक लॉ पहा आता द पिरियडिक फंक्शन ऑफ द इलिमेंट आर पिरियडिक फंक्शन ऑफ देअर ॲटोमिक मासेस. आलं लक्षात? त्यानंतर मिनिट्स, डिमिनिट्स. आपण नेक्स्ट लेक्चरला कंटिन्यू. ओके, धन्यवाद.